आरोग्य जागृती। नमस्कार, मी डॉक्टर सुमित चंद्र पाटील मेडिको रुग्णालयामध्ये हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। 29 सप्टेंबर म्हणजेच जागतिक हृदयरोग दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। वर्ल्ड हार्ट फेडरेशन नावाची संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे साजरा करत असते। हा दिवस साजरा करण्यामागचं कारण आहे की हृदयरोगासंबंधीची जास्तीत जास्त शास्त्रोक्त माहिती म्हणजे सायंटिफिक इन्फॉर्मेशन जनमानसामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, आणि जेणेकरून ह्या माहितीचा वापर झाल्यामुळे जे हृदयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलंय ते मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं, हा या उद्देश या दिवस साजरा करण्यामागे आहे। वर्ल्ड हार्ट फेडरेशन हे गेल्या 2-3 वर्षाचा डाटा नेहमी प्रसिद्ध करत असतं। तर गेल्या काही वर्षांमध्ये हृदयरोगाच्या आजारामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे। जर आपला भारतीय डाटा आपण बघायचा झाला तर इंडियन हार्ट असोसिएशन नावाची जी संस्था आहे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या डेटाप्रमाणे भारतामध्ये होणारे जे हार्ट अटॅक आहेत त्यामधले 50% हार्ट अटॅक हे 50 वर्षाच्या आत होतात, आणि उरलेले म्हणजे त्या 50% 25% हार्ट अटॅक हे 40 वर्षाच्या आत होतात। यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की वयाचं आता कुठलं बंधन राहिलेलं नाही। आपण नेहमी बघतो कुठला अभिनेता, कुठला नेता, कुठला कॉमेडी कलाकार, असे बरेच जण, कुठला सिंगर, हे सगळेच जण कमी वयामध्ये बऱ्याच वेळेला हार्ट अटॅकनी शिकार झालेले आहेत आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे यामध्ये। तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जनमानसामध्ये जास्तीत जास्त जागरूकता यावी, जास्तीत जास्त त्याबद्दल माहिती समजावी, हा वर्ल्ड हार्ट डे मनवण्यामागचं एक मुख्य कारण असतं। या निमित्ताने आपल्याला ह्या गोष्टी समजायला मदत होते की हृदयरोग हा कशामुळे होतो आणि तो होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे। हृदयरोगाला कारणीभूत असे अनेक घटक आहेत, त्यातले मुख्यत्वे कामाचे घटक ज्याला आपण म्हणतो की नॉन म्हणजे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, ज्यामध्ये आपण बदल घडवू शकतो, बदल घडवून आणून आपण मृत्यूचे प्रमाण कमी करू शकतो, हे जे फॅक्टर्स आहेत त्यामध्ये मुख्यत्वे आपला शुगर लेवल म्हणजे डायबिटीज, आपला ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शनचा त्रास असेल तर ब्लड प्रेशर, आणि कोलेस्ट्रॉलच्या लेवल, तसेच आपलं वजन आणि आपला बॉडी मास इंडेक्स, ह्या गोष्टी आपल्याला चेक करणे फार महत्वाचं आहे। याला शास्त्रीय भाषेमध्ये आम्ही नो युअर स्टॅट्स म्हणतो। नो युअर स्टॅट्स याचाच अर्थ असा की आपण कुठे आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। ह्या डिनायलमध्ये राहून चालणार नाही की मला काही होणार नाही, मला हार्ट अटॅक येणार नाही। आपण आता नेहमी बघतो 30, 40, 45 वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक येतो। आपला डाटा सुद्धा देशाचा असाच सांगतोय की 50% लोकांना 50 वर्षाच्या आत हार्ट अटॅक येतात। तर ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी आपल्याला नो युअर स्टॅट्स हे फार महत्वपूर्ण आहे। आपण कुठे आहेत ह्या आपल्या गोष्टी आपल्याला माहीत असणं जरुरी आहे। त्यानिमित्त त्या योगाने 30 वर्षे किंवा 32 वर्षापेक्षा आपलं वय जर जास्त असेल तर आपल्याला शुगर आहे की नाही, आपलं ब्लड प्रेशर किती आहे, आपले कोलेस्ट्रॉल लेवलचं कसं आहे, वजन बरोबर आहे की नाही, या सगळ्या गोष्टी बघणं जरुरी आहे। तसेच धूम्रपान किंवा तंबाखू, कुठल्याही फॉर्ममधला तंबाखू याचं जर आपण सेवन करत असाल तर ते नक्कीच 100% बंद व्हायला पाहिजे। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्झरसाईज ही नियमित असायला हवी। आठवड्यातले 5 दिवस मिनिमम रोज 45 ते 40 मिनिटं तरी एक्झरसाईज व्हायला पाहिजे। वेट लिफ्टिंग एक्झरसाइजेसचा हृदयासाठी फारसा फायदा होत नाही। आपल्याला हृदयासाठी जर एक्झरसाइजेस करायचे असतील तर सायकल चालवणे, स्विमिंग करणे, चालणे किंवा ब्रिस्क वॉक ज्याला आपण फास्ट चालणे म्हणू शकतो, ह्या गोष्टींचा जास्त फायदा होतो। दिवसाचं जर बघायला गेलं तर 7,000 पावलं जर आपण चालू शकलो एका दिवसामध्ये तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस हे 50% जास्त पद्धतीने कमी होतात। तर दिवसामध्ये मिनिमम 7,000 पावलं चालणे हे आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि ते आपण नक्कीच पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे। पुन्हा एकदा वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आपण विचार करावा आणि आपले जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते एकदा आपण माहिती करून घ्यायला पाहिजे। धन्यवाद। डॉक्टर साहेब, आज जे एंजियोप्लास्टी आणि बायपास यामध्ये लोकांमध्ये खूप संभ्रम आहे, याबद्दल ॲज अ कार्डिओलॉजिस्ट याबद्दल आपण थोडंसं आमच्या दर्शकांना सांगायचं। हृदयरोगामध्ये म्हणजे पेशंटला हार्ट अटॅक आल्याच्या नंतर आपण त्याला ज्या उपचार पद्धती देतो त्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एंजियोप्लास्टी आणि बायपास। तर नेमकी कोणती एंजियो कधी करायचं ऑपरेशन हे बघणं फार जरुरी आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला नंतर एंजिओग्राफी करून बघत असतो। एंजिओग्राफी म्हणजे एक प्रकारची तपासणी असते, यामध्ये आपल्याला कळतं की हृदयामधल्या नसांमध्ये किती ब्लॉकेजेस आहेत आणि
कुठलं ऑपरेशन करायला पाहिजे. हृदयामध्ये प्रामुख्याने चार नसा असतात, चार धमन्या असतात. या चार धमन्यांमध्ये किती धमन्यांमध्ये आणि किती पर्सेंटमध्ये ब्लॉक आहे यावरून पेशंटची पुढची ट्रीटमेंट ठरत असते. चार धमन्यांपैकी जर तीन धमन्यां किंवा त्यापेक्षा जास्त धमन्यांमध्ये 70 किंवा 80% जास्त ब्लॉकेजेस जर असतील तर यामध्ये बायपासचा रोल हा जास्त असतो. तसेच जर एक किंवा दोन नसांमध्ये ब्लॉकेजेस आहेत किंवा तीनही नसांमध्ये आहेत परंतु ते ब्लॉकेजेस अशा ठिकाणी आहेत की एंजियोप्लास्टी सहज करणं शक्य आहे आणि हे ब्लॉकेजेस जर 70% वर असेल तर आपण एंजियोप्लास्टी करू शकतो. आता ह्यामध्ये बऱ्याच अर्थी एक नवीन प्रकारची पद्धती समोर आलेली आहे, त्याला आम्ही प्रायमरी एंजियोप्लास्टी म्हणतो. आपण प्रायमरी एंजियोप्लास्टी बद्दल सुद्धा यामध्ये समजून घेऊया. हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटला ज्या वेळेला दवाखान्यामध्ये पेशंट येतो त्यावेळेला जर पेशंटला छातीमध्ये दुखत असेल आणि त्याच वेळेला जर आपण एंजियोप्लास्टी केली तर पेशंटला या एंजियोप्लास्टीचा होणारा फायदा सगळ्यात जास्त असतो. याचा अर्थ असा की जर कुणाला हार्ट अटॅक आलेला असेल आणि जर हा पेशंट 12 तासाच्या आतमध्ये जर हॉस्पिटलला पोहोचत असेल तर तातडीने त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याची एंजियोप्लास्टी करणे आणि त्याचे जे ब्लॉकेजेस असतील ते उघडणे ह्या प्रोसिजरला आपण प्रायमरी एंजियोप्लास्टी म्हणतो, म्हणजेच पामी म्हणतो. तर यामध्ये असं असतं की फायदे असे आहेत की पेशंटला कमी दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं, पेशंट तिसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो, पेशंटला आयुष्यभर लागणाऱ्या ज्या गोळ्या औषधं आहेत जे मेडिकेशन्स आहेत त्या आयुष्यभर लागणाऱ्या गोळ्या ह्या कमी होऊ शकतात. त्याच्यामध्ये पेशंटला जो हृदयाला होणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटला हृदयाला जी हानी होणार आहे म्हणजे त्याची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता कमी होणार असते. हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाची कार्यक्षमता ही कमी होत असते. तर ती कार्यक्षमता कमी न होता पेशंटला जेवढी कार्यक्षमता आहे त्यापेक्षा जेवढी आहे तेवढी किंवा त्यापेक्षा फार थोडी कमी झालेली जर असेल हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. हृदयाची कार्यक्षमता कमी न झाल्यामुळे पेशंटला दूरगामी जे दुष्परिणाम आहेत म्हणजे त्याला हार्ट फेल्युअर आपण म्हणतो किंवा पायाला सूज येणे किंवा चालताना दम लागणे हे प्रकार त्यामध्ये होत नाहीत आणि आयुष्यभर लागणाऱ्या ज्या औषधी आहेत त्यांची संख्या फार कमी प्रमाणात होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला प्रायमरी एंजियोप्लास्टी म्हणजेच पामी या ऑपरेशनमध्ये होऊ शकतात. त्यामुळे जर पॉसिबल असेल तर हार्ट अटॅक आलेल्या पेशंटनी प्रायमरी एंजियोप्लास्टीच करावी असं माझं मत आहे. आरोग्य जागृती.